नमस्कार मी अशोक गदादे पॉईंट सिस्टम जी एस पी एस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता कमेंट करता अच्छा ही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि ज्यांना व्हिडिओ ज्यांनी सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी सबस्क्राइब करा आजचा विषय असा आहे की आज वेगळा विषय घेतलेला आहे मी की मला सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये माझे गुरु म्हणजे वीस वर्षापूर्वी जे माझे शिक्षक होते ए पी चौधरी सर बी फार्मसी डिग्रीसाठी मला ते शिक्षक होते त्यांच्याशी माझा संपर्क होत असताना त्यांनी मला एक असे गोष्ट ज्ञान दिली की सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये भस्रिका प्राणायाम हे कसं करायचं त्यांनी मला एक गुरुप्रमाणे त्यांना त्यांनी मला सांगितलं हे तू करत जा आणि त्यांनी मला शिकवलं आणि त्यांचा ट्रेनिंग प्रोग्रामही केला मी आणि त्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला तो भस्रिका प्राणायाम आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या भस्रिका प्राणायाम म्हणजे डीप ब्रिदिंग आपण जे म्हणतो या डीप ब्रिदिंगमध्ये लोकांना एवढा फायदा वे ऑक्सिजन वाढण्यासाठी तर याचे जे आहेत मला सरांनी जे आहे वीस वर्षापूर्वी शिकत होते पण तरीही ते, ते मार्गदर्शन करत असतात ए पी चौधरी सर गुरु हे शेवटी गुरुच असतात नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि माझे गुरु ए पी चौधरी सर आणि त्यांच्या टीम नरेशबाई हे यांचा, यांचा मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला हा बस्रिका प्राणायाम शिकवला ॲक्च्युली त्यावेळेस करोनामुळं नव्हता माझ्या हेल्थमध्ये सुधारणा होण्यासाठी तो शिकवलेला होता पण आज करोनाच्या काळामध्ये डीप ब्रिथिंगसाठी त्याचा फार फायदा होतो आहे त्यामुळे धन्यवाद ए पी चौधरी सर म्हणजे तुम्ही खात्री करून घ्या की ज्यावेळेस आपण हात श्वास घेणार आहोत त्यावेळेस आपले हात वरती गेलेले पाहिजेत आणि मुठ आहे ती उघडली गेली पाहिजेत म्हणजे असं श्वास श्वास आत घेतलेला आहे आणि श्वास सोडताना परत तुम्ही काय करायचं हात खाली घ्यायचे आहेत आणि मुठे बंद करायचे म्हणजे श्वास आत श्वास बाहेर श्वास आत श्वास बाहेर श्वास आत श्वास बाहेर श्वास आत श्वास बाहेर अशा पद्धतीने तुम्हाला वीस वेळा करायचे आणि हे वीस वेळाच्या तुमच्या चार राऊंड घ्यायचे तुम्हाला टोटल आपण पुढे पाहू हे चार राऊंड घेऊया तुम्ही माझ्याबरोबर आता प्रॅक्टिस करा सर्वांनी हे चारही राऊंडला माझ्याबरोबर तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे तर बसायचं थोडा वेळ थोड्या वेळ शांत चित्तेने बसायचे बस्रिका प्राणायामचे फायदे भरपूर येतं याच्यामध्ये तुमचे मेन म्हणजे हे डीप ब्रिदिंगमधला प्रकार येतो त्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते कार्बन डायऑक्साईडचा स्तर कमी होतो त्यामुळे हार्टचे भरपूर प्रॉब्लेम्स क कमी होतात आणि तसेच इतर आजारावर सुद्धा भरपूर आजारावर हे कामात ठर कामे ठरतं तसेच वि विद्यार्थ्यांमध्ये आणि काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कॉन्फिडन्स वाढवायचं काम करतो स्ट्रेस कमी करतो ह्या सर्व गोष्टी आहेत त्यामुळं भद्रिका पत्रिका प्राणायाम हे कंटिन्यू केलं गेलं पाहिजेत भस्रिका प्राणायाम आणि ए पी चौधरी सर ज्यांच्याबद्दल मी सांगितलं त्यांचा एक किस्सा की कि माझा मार्चमध्ये एक महत्त्वाचा सेमिनार होता या सेमिनारचं थोडंसं मला टेन्शन आलं होतं सरांनी बाकी काहीच सांगितलं नाही फक्त म्हणजे भसरिकाचे चार राऊंड्स कर आज सकाळी उठल्या उठल्या उठ मी तू करतो का म्हणलं हा मी करतो ते म्हणजे ते कर तुझा सेमिनार फार सुंदर जाणार आहे आणि खरंच तसं घडलं खर हा माझा खरंच आयुष्यातला सगळ्यात एक नंबर सेमिनार गेला हे एक कॉन्फिडन्स जबरदस्त वाढवतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि स्ट्रेस असणाऱ्या व्यक्तींनी काम करणाऱ्यांनी हा प्राणायाम केलाच पाहिजेत या करोनाच्या काळात सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सर्व तज्ज्ञ मंडळी सांगतात की कोरोनासाठी डीप ब्रिदिंग आवश्यक आहे आणि डी ब्रीदिंगमधला महत्त्वाचा प्राणायाम म्हणजे हे भस्त्रिका प्राणायाम त्यामुळं करोनाच्या बचावासाठी प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला हे भस्त्रिका प्राणायाम करणं हो आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्व सर्वांनी सर्व व्यक्तींनी हे भस्त्रिका प्राणायाम केलंच पाहिजेत धन्यवाद अशा पद्धतीने मी चार राऊंड केले आहेत या करोनाच्या काळामध्ये तुम्हाला डीप ब्रिथिंगची गरज आहे आणि त्यातला सर्वोत्तम व्यायाम जो आहे प्राणायाम जो आहे तो भत्रिका प्राणायाम आहे पुन्हा एकदा मी माझे गुरु ए पी चौधरी सरांना धन्यवाद देतो ज्यांच्यामुळं मला हा प्राणायाम करायला मिळाला शिकायला मिळाला